नमस्कार गणेश भक्तांनो, ग्रीन विंडो सोल्यूशन्स कडनं सर्वांना पर्यावरणपूरक गणेश उत्सवाच्या शुभेच्छा। येणारा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक असला पाहिजे आणि ही सर्वांची जबाबदारी आहे। आपण सध्याला बघतो की नद्यांची जी अवस्था आहे ही अतिशय चिंताजनक बाब बनलेली आहे। नद्यांचं होणारं प्रदूषण हे थांबलंच पाहिजे, नदी हे जीवन मानलं जातं आणि ह्या नद्या वाचवणं आपली सर्वांची जबाबदारी आहे। येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये विसर्जनामध्ये बऱ्यापैकी नद्यांचं प्रदूषण होतं, हे सगळं थांबवण्यासाठी काहीतरी पर्याय हवे होते। त्यासाठी आम्ही हे दोन पर्याय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। पहिला आहे हा तुरटीपासून बनलेला गणेश आहे, ठीक आहे, पूर्णतः तुरटीपासून मोल्डेड केलेले गणपती आहेत। दुसरे जे आहे हे आहेत पंचगव्यापासून, गाईच्या 5 तत्वांपासून बनलेली ही मूर्ती आहे गणेशाची। हे दोन पर्याय संपूर्णतः पर्यावरणपूरक आहेत। तुरटीचे फायदे आपल्याला सर्वांना माहिती आहेत, पंचगव्याचे सुद्धा फायदे आपल्याला सर्वांना माहिती आहेत। ह्या दोन गोष्टींपासून आपण गणेशाची जी मूर्ती स्थापन करणार आहोत त्याचे पर्यावरणाला कुठलाही धोका नाही। सध्याची परिस्थिती बघता नदीच्या संवर्धनासाठी ह्या गोष्टींना थोडंसं प्रोत्साहन देणं, ह्या गोष्टींचा आग्रह धरणं थोडंसं काळाची गरज झालेली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आपण ह्या दोन मूर्त्या आणलेल्या आहेत। तसेच आता सध्याला जे कोविडचं वातावरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा गणपती विसर्जनासाठी घाटावरती किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जाणं सुद्धा धोकादायक आहे। त्याच्यासाठी आपल्याला जर ह्या मूर्त्या घरच्या घरी जर विसर्जित करता आल्या तर ते सर्वात उत्तम आहे। ह्या दोन्ही मूर्त्या तुम्हाला घरच्या घरी विसर्जित करता येतात अगदी बादलीमध्ये। तुरटीमध्ये टोटल 12 मॉडेल्स आहेत, पंचगव्यामध्ये एकच मॉडेल आहे, हे 9 इंचाचं आहे, हे 7 इंचापासून ते 22 इंचापर्यंतचं मॉडेल आहे। ग्रीन विंडो सोल्युशन्स आणि डॉल्फिन केमिकल्स जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने त्या मूर्तीची घडवणी झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक गोशाळांच्या माध्यमातून ह्या पंचगव्याच्या मूर्तीचं घडण झालेलं आहे। माझी सर्व लोकप्रतिनिधी, सर्व समाजसेवी संस्था आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांना पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या गणेशाचं नदीमध्ये विसर्जित न करण्याची विनंती करायची वाटते, जेणेकरून नदीचं पावित्र्य आणि संवर्धन आपल्याला करण्यामध्ये मदत होईल। तर मित्रांनो, हा गणेशोत्सव आपल्याला लाभदायक होऊ दे, पर्यावरणवादी होऊ दे आणि निसर्गाला काहीतरी देण्यासारखा असावं एवढं होऊ दे। एवढंच करून मी हे दोन शब्द सांगतो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। धन्यवाद।